विकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर प्रशांत पडोले ने भंडारा शहर के मेंढा गांव के भ्रुशुंड गणेश के दर्शन कर अपने लोकसभा चुनाव अभियान की शुरुआत की है। पहले दिन भंडारा तहसील के लगभग 32 गांव में गए और डॉक्टर प्रशांत पडोले ने मतदाताओं को कहा कि अगर वे भंडारा गोंदिया लोकसभा में बदलाव चाहते हैं तो वे कांग्रेस पार्टी के पंजे चुनाव चिन्ह के लिए वोट करें। इस मौके पर पडोले ने खेत में काम कर रहे किसानों और ग्रामीणों से बातचीत की। 19 अप्रैल 2024 को भंडारा गोंदिया लोकसभा चुनाव के पहले चरण का मतदान हो रहा है और सभी पार्टियों ने अपने मोर्चे बनाने शुरू कर दिए हैं। भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में भले ही महाविकास आघाड़ी बनाम महायुति उम्मीदवार मैदान में है, लेकिन असल में इस क्षेत्र में कांग्रेस बनाम बीजेपी का मुकाबला नजर आ रहा है। नाना पटोले के विश्वास पात्र डॉक्टर प्रशांत पटोले को कांग्रेस पार्टी की ओर से उम्मीदवार बनाया गया है और नाना पटोले खुद उनके लिए प्रचार कर रहे हैं। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने मुझ पर जो भरोसा जताया है उसे कम नहीं होने देंगे, ऐसा विश्वास डॉक्टर प्रशांत पडोले ने व्यक्त किया और कहा कि भंडारा गोंदिया जिले में उत्कृष्ट स्वास्थ्य सेवा और उत्कृष्ट शिक्षा प्रणाली के साथ साथ बेरोजगार युवाओं के लिए रोजगार उपलब्ध कराएंगे। ये आपल्या क्लासचे तरुण आहे आणि आपल्या तरुणांना सगळ्यांना जे आपल्या सरकारने दाबून धरलेलं बेरोजगारचे प्रश्न असो त्यांनी काहीच केलं नाही। आपला एकच वादा आहे आपला सगळ्यांना मी बेरोजगारच्या प्रश्नावर लोकसभेमध्ये लढेल। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी मी आपण निवडून गेलं तर लोकसभेमध्ये लढा देईन। तसेच या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या विकासात्मक कामाचे जे प्रश्न आहेत त्याच्याने मी इमानदारीने लोकसभेने मांडेन आणि त्याच्यासाठी लढेन। आणि येथे आरोग्य शिक्षण बेरोजगारी शेतकरी या त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नांना समोर देऊन याच्यासाठी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचा कसा विकास होईल सर्वांनी विकास होईल याच्या प्रश्नावर मी लढेन। आपण सगळ्यांना मला निवडून गेलं तर मी या सगळ्या गोष्टींना वचनबद्ध राहील एवढंच मी आपल्या सर्वांना वचन देतो। इस समय कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि यह चुनाव मेरा या डॉक्टर प्रशांत पटोले का नहीं बल्कि आम लोगों का है, इसलिए अगर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र का विकास करना है तो कांग्रेस के अलावा कोई विकल्प नहीं है। जो संघर्ष एवढे वर्ष आपण करत आलो त्या संघर्षाला आता कुठेतरी न्याय मिळण्याची व्यवस्था तयार झालेली आहे। यावेळेस आपण चुकलो तर दोन गोष्टी होणार, एक तर वन नेशन वन इलेक्शन जे मोदी सरकारने नवीन व्यवस्था आणली त्याच्यानंतर निवडणूक असणार, देशातली लोकशाही संपुष्टात आणायचा त्यांनी प्रयत्न केले। आपण जो एवढे वर्ष संघर्ष करतो निश्चित करून आपल्या ओबीसी समाजाचा आणि म्हणून आता सरकारला आम्ही राहुल गांधीजींना आम्ही इंडिया आघाडीच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं की आपल्याला त्या पद्धतीचं धोरण आणावं लागेल, लोकांचा हिस्सा सत्तेमध्ये असला पाहिजे आणि त्या पद्धतीचा उपक्रम सुरू केलेला आहे। त्या पद्धतीचा जाहीरनामा सुद्धा ते पत्रक आपल्या घरापर्यंत सुद्धा येतील। महिलांसाठी ज्या गरीब महिला आहेत त्यांना दर वर्षी 1,00,000 रुपये त्यांच्या घरी देण्याचा निर्णय आपलं सरकार आल्यानंतर करायचा झालेला। त्याचप्रमाणे आमचे शिकलेले मुलं मुली जे आहेत नोकऱ्या नाही, केंद्र सरकार रोज खासगीकरण करते, रेल्वे असेल सगळ्या गोष्टी तसेच बेलची गोष्ट निघते तर बेलही आता पूर्ण देशामध्ये खासगीकरण चालू झालं आणि 30,00,000 नोकऱ्या ज्या आहेत त्या सगळ्या जागा भरण्याचं काम केंद्र सरकार करेल। त्याचप्रमाणे जे मुलं मुली आमचे शिकलेले आहेत ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत हाताला काम नाही त्या सगळ्यांना महिन्याचे 8,500 रुपये त्या मुला मुलींना देण्याचा निर्णय देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार लागतं करण्यात येईल। कांग्रेस प्रवक्ता हनुमान पवार ने कहा कि वंचित आघाड़ी के नेता डॉक्टर प्रकाश आंबेडकर बार बार हमारे नेताओं पर आरोप लगाते हैं कि वे बीजेपी के साथ है, लेकिन हमारी पार्टी बहुजन ने वंचित लोगों को ऊंचा पद दिया है। तुमच्या मागचे आडनाव लागतं ते आडनाव आम्हाला खूप प्रिय आहे। तुम्ही डॉक्टर बाबासाहेब
ऐसे में यह देखना दिलचस्प होगा कि आगामी चुनाव में कौन सी पार्टी मतदाताओं को अपनी ओर आकर्षित कर जीत हासिल करती है। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है, अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हाँ अपने केबल नेटवर्क के SCN चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।